नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण नफा आणि तोटा त्याचा पुढचा प्रकार टाईप 6 बघतोय. तर त्यामध्ये बघा प्रश्न कसे असतात. मी प्रश्न वाचतोय, लक्ष द्यायचंय. नितीनने एक वस्तू भगवानला 20% नफ्याने विकली. भगवानने ती वस्तू काही दिवसांनी सुरेशला 15% नफ्याने विकली. जर सुरेशने भगवानला 6,900 रुपये दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न थोडा मोठा आहे, अवघड प्रकार असं म्हणता येणार नाही, पण प्रश्न मोठा आहे, समजून घ्या. आता यामध्ये तीन व्यक्ती आहे बघा, नितीन, भगवान आणि सुरेश. काय म्हणतोय बघा, नितीनने एक वस्तू भगवानला 20% नफ्याने विकली. म्हणजे आपण हे सूत्राने सुद्धा सोडवता येतं आणि 100 वापर करून सुद्धा सोडवता येतं. तर आपण या ठिकाणी 100 वापर करूनच हे उदाहरण सोडवणार आहोत. बघा, आता समजा नितीनने 100 ती वस्तू घेतली, बरोबर. नितीनने एक वस्तू भगवानला 20% नफ्याने विकली. 20% नफ्याने विकली म्हणजे काय, ती कितीला विकणार येतो? 100 रुपये जर वस्तू असेल, 20% नफा घेतोय आणि मग विकतोय, म्हणजे किती? 120 बरोबर. त्यानंतर काय म्हणतोय, भगवानने ती वस्तू काही दिवसांनी सुरेशला 15% नफ्याने विकली. 15% म्हणजे 120 चे 15%. आपण शेकडेवारी मध्ये आपले अशा प्रकारचे उदाहरण झालेले बघा, 120 चे 15% बरोबर किती, अशा पद्धतीचं उदाहरण शेकडेवारीचे माझे लेक्चर तुम्ही बघाल तर त्यात झालेले आहे. बघा हे काढू, याचं उत्तर किती येत आहे, 120 × 15/100 भाग देऊया, 0 0 कॅन्सल, 5 3 15, 5 × 10, 2 1 2 2 12, 7 3 18, किती येत आहे, 18. म्हणजे 120 + 18 8 3 1, म्हणजे 138. सुरेशला ती वस्तू कितीला पडेल मग, 138 लक्षात येत आहे ना काय चाललंय. आता काय म्हटलंय, जर सुरेशने भगवानला 6,900 रुपये दिले असतील. सुरेशने किती पैसे दिले, 6,900 रुपये बरोबर दिले असतील, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर त्या वस्तूची मूळ किंमत x मानू. त्या वस्तूची किंमत किती आपण मानलेली आहे, 100. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत काय असणार या ठिकाणी, x. आता हे या ठिकाणी विसरून जायचंय तुम्ही, हे लक्षात घ्या, हे याचा या ठिकाणी वापर होणार नाहीये. फक्त वापर कुठला होणार आहे, इथं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळून जाणार आहे. बघा आता तिरकस गुणाकार करूया, x × 138 = 100 × 6,900 बरोबर. भाग देऊया, x = 100 × 6,900 / 138, येते लक्षात. आता 69 × 169 = 138, 2 1 2 2 50 100. काय उरले बघा, x = 100 × 50 आणि 100 × 50 किती होतात, 5,000. म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत किती आलेली आहे या ठिकाणी, 5,000. त्या वस्तूची मूळ किंमत आलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे, लक्षात येत आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला एक होम असाइनमेंट देतोय, याच टाईपचं, याच पद्धतीने तुम्ही अशाच पद्धतीने जे सोडवायचं आहे घ्या. आता या ठिकाणी नाव नसणारे, xy असेल, ABCD असेल किंवा नाव सुद्धा असू शकतं. हा, तर मी आता xy च्या फॉर्मॅटमध्ये उदाहरण देतोय, फक्त नावाच्या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं, xy
किंवा एबीसीडी जे असेल ते. उदाहरण घ्या, एक्स ने एक वस्तू वायला 30% नफ्याने विकली, वाय ने ती वस्तू झेडला 25% नफ्याने विकली, झेड ने ती वस्तू एला 20% नफ्याने विकली. जर ए ने झेडला 1950 रुपये दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? आणि याचं उत्तर आहे 1000 रुपये. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.